युकार तुम्ही पळतात साल टीव्ही आणि माझ्याबरोबर असा अब्दुल रहीम। अब्दुल रहीम हाणे हालीच एक इंटरनॅशनल टायटल तो जिंकला नाशिक हंगासर एक MMA मिक्स मार्शल आर्ट एक इवेंट झाला। त्या इवेंटान गोयचो अब्दुल रहीम हाणे विन घेतला विन केला। त्या निमित्तान आम्ही हो मुलाखत करतो आणि त्याचे कडल्यान चढ माहिती घेऊया। अब्दुल, हो जो इवेंट झाला खंय झाला आणि किती आशिल्लो? वो इवेंट जो जाल्लो नाशिकान जाल्लो, द नेम ऑफ द इवेंट इज हिरो फाइट लीग 6 सीजन 6 आणि माझी फाइट आशिल्ली अगेन्स्ट अफगानिस्तान। ओके, सो ही इंटरनॅशनल फाइट आशिल्ली? ही इंटरनॅशनल फाइट आशिल्ली, इंटरनॅशनल बाउट आशिल्लो आणि ओपोनंट आशिल्लो जो अफगानिस्तानचो आणि हांव खेळलो बँटम वेट कॅटेगरी 61 kg। आणि हाजे पहिली तुम्ही किती असे टायटल्स बिन घेतले? हाजे पहिली हांवें भरपूर टायटलां घेतला, स्टार्टिंग फ्रॉम स्टेट लेवल। स्टेट लेवल हांव वुशू चॅम्पियनशीप जिंकला, जुडो चॅम्पियनशीप जिंकला आणि 2016 हांवें एंट्री घेतली MMN आणि हांव एमेच्युअर ऑल इंडिया चॅम्पियन झालो 70 kg लाईट वेट डिव्हिजनान। मागीर 2017 परत हांव चॅम्पियन झालो, हांव 4 times नॅशनल चॅम्पियन आणि हांव नॅशनल चॅम्पियन असा 3 different वेट क्लासीन 61, 65 आणि 70 kg। ओके, सो आता हो जो स्पोर्ट्स आसा पळय न्ही, हो तूं केन्नाच्यान खेळपाक लागलो? हो जो स्पोर्ट असा हांवें स्टार्ट केलें 2016 आणि ताज्या पहिली 2010 हांवें जुडो जॉईन केल्लो। सो टोटल एक्सपिरियन्स इन द स्पोर्ट इज 11 years। त्या भायर तू हांगा ट्रेन बी करता कोणाक भुरग्यांक? होय, हांवें ही जीम स्टार्ट केली, माझी जीम ही आसा दवरलीन मडगांव दवरलीन। माझ्या जिमाचे नाव रहीम्स अल्टिमेट फाइट फॅक्टरी आणि इफ वन अँड फर्स्ट जीम इन साऊथ गोवा। सो हांव हांगा क्लासीस घेता, हांव सगळे स्पोर्ट्स शिकयता हांगा, बॉक्सिंग, मोयथाय, ब्रेझिलियन जुजित्सू, रेसलिंग, हेल्थ अँड फिटनेस सगळे हांव घेता हांगा। ओके, सो आता हो जो स्पोर्ट्स असा पळय न्ही, हेका गव्हर्नमेंटा कडल्यान किती हेल्प बीन मेळटा, सपोर्ट बी मेळटा? ना, सध्या तरी कांय सपोर्ट म्हाका अजून आयज पर्यंत कांयच मेळूं ना। सो आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर सम कायंड ऑफ सपोर्ट, सो अजून पूण कांय ना। सो आता हो जो स्पोर्ट्स आसा पळय न्ही, हो स्पोर्ट्स जेका ट्रेनिंग हेका तेका खर्च तरी आसतलोच न्हू? कितलो आसता साधारण, कितें अशें येता? ते डिपेंड करता, ते सप्लिमेंट्स घेवचे पडटा आमकां, प्रोटीन, क्रिएटिन, मल्टीवायटमिन्स, फिश ऑयल, हे सगळे आमकां सप्लिमेंट्स घेवचे पडटा आणि हाजे फाटल्यान विगरस ट्रेनिंग आसता। हो जो स्पोर्ट आसा हाका म्हणटा मिक्स मार्शल आर्ट, इन अदर वर्ड्स केज फायटींग सुद्दां म्हणटा हाका। सो हातून हाज्यान टफ स्पोर्ट वर्ल्डान ना, दीस इज द मोस्ट ब्रुटल, द मोस्ट वायलंट स्पोर्ट इन द वर्ल्ड। सो हे स्पोर्ट्साक एक तुका एक डिफरंट लेवल ऑफ मेंटेलिटी, डिफरंट लेवल ऑफ गट्स जाय, जे वेरी फ्यू पीपल पोजेस एंड इट्स नॉट अ कप ऑफ एवरी वन, कळ्ळें न्ही तुका? सो आता तुझो फुडलो एम किती आसा, किती टायटल बीन खंयचो जिंकपाचे आसा, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, अशें किती एम बी किती करून दवरला तुवें? नॅशनलान हांव सॅटिस्फायड आसा वीथ माय पर्फॉमन्स, हांवें गोंया खातीर भरपूर विक्ट्री जाडला इन नॅशनल आनी म्हाजे भुरगे सुद्दां आसा, दीप सालेलकर जो 2019 85 kg चॅम्पियन झाला आणि तो सिलेक्टेड झाला इंडिया टीमी रिप्रेझेंट करपाक वर्ल्ड चॅम्पियनशिपान, आणि शोएब खान असा जो फ्लायवेट डिव्हिजन 56 kg तो सिलेक्ट झाला वर्ल्ड चॅम्पियनशीप रिप्रेझेंट करपाक गामा। सो वी आर ऑल सॅटिस्फाईड विथ आवर नॅशनल टूर आणि हांव इंटरनॅशनल 2 वर्ल्ड चॅम्पियनशीप करून आयला 2018 and 2019 आणि हांव वर्ल्ड रँक नंबर 24 झालो एमेच्युअर MMA विच इज कॉल्ड IMMAF टोर्नमेंट, वो वर्ल्डान बिगेस्ट लीग जी जाल्ली बहरेनान। सो हो जो स्पोर्ट आसा पळय न्ही, इंडियेन तसोच गोंयान कितलो पॉप्युलर आसा, पॉप्युलर आसा काय ना? हो जो स्पोर्ट आसा सद्या रायझिंग स्पोर्ट आसा, दीस इज द मोस्ट प्रॅक्टीस स्पोर्ट, सगळ्या पिक्चर चड वायरल व्हिडियोज बी तूं आतां इंस्टाग्रामार पळय, युट्यूबार पळय, स्नॅपचॅटार पळय, खंय पळय तूं, टिकटॉकार पळय, हो सगळ्यान फास्टेस्ट ग्रोईंग स्पोर्ट। पयलीं आशिल्लो फुटबॉल, आतां लोक मात्शे फुटबॉलाक सोडून मात्शे MMA टुवर्ड्स डायवर्जन घेता, कित्याक हातून ब्रुटेलिटी आसा, रगत पळयता, लोकांक एक्सायटमेंट भरपूर लायक, सो लोक लायक करता हो स्पोर्ट आनी इट्स फास्टेस्ट ग्रोईंग स्पोर्ट आनी लॉट ऑफ इंडियन एक्टर्स, स्पोर्ट्समॅन ते प्रमोट करता हो स्पोर्ट। फॉर एग्जाम्पल टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आनी रणदीप हुडा, अर्जुन रामपाल, हे सगळे एसोसिएटेड आसा, सुनील शेट्टी, हे सगळे एसोसिएटेड आसा विथ MMA। ओके, सो आता तुझो एक लास्ट मेसेज किती असा, अपील किती असा लोकांक? माझो जो अपील असा तो पहिलीच्यान एकच असा, गोवा इज नॉट ओनली नोन फॉर अल्कोहोल ऑर ट्युरिझम ऑर कॅसिनो, ऑर गोवन्स हॅव पोटेन्शियल फायटर्स लाईक मायसेल्फ, लाईक दीप सालेलकर, लाईक ऋत्विक शर्मा, लाईक शोएब खान, देर आर लॉट ऑफ पोटेन्शियल फायटर्स, वी वॉन्ट गव्हर्नमेंट टू रिकग्नाइज अस एज सून एज पॉसिबल। इट इज नॉट दॅट गोवा हॅज लाईक मल्टी
athletes who they have to support. We are very few, handful athletes, so it is very easy to support us as much as possible. आणि हा गोयचे पब्लिकाक मागणी करता की आमचो व्हिडिओ जाता तितलो व्हायरल करा, लेट इट रीच आउट टू ऑल अँड ट्राय टू सपोर्ट अस इन ऑल फॉर्म्स, फिजिकली, मेंटली, फायनान्शियली, एव्हरीथिंग. हो माझो हे आसा.